यामध्ये रवींद्र म्हात्रे एक ग्रामस्थ आपण पाहू शकता की दिशान एंटरटेनमेंट अँड न्यूज यांच्या माध्यमातून आज पूर्णपणे ओले गावात बऱ्याच घरांना पाणी घुसलेलं आहे। ही परिस्थिती सातत्यानं 3 वर्ष आम्ही पाहतोय। सलग 3 वर्ष ओले गावामध्ये अतिवृष्टी झाली की लगेच ताबडतोब मात्र पाणी घरामध्ये घुसत आहे। याचं नेमकं कारण आज संपूर्ण या परिसरामध्ये असणारी गावं विमानतळ बाधित, जे आमचे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो होतोय आणि तो झालेला भराव, खरं तर नेमकं कारण सांगायचं झालं तर जो नदीचा प्रवाह बदलण्यात आला आणि नदीचा प्रवाह बदलल्यानंतर ही नैसर्गिक आपत्ती नसून किंवा हा नैसर्गिकरित्या झालेला हा संकट नसून हा कृत्रिम तयार करण्यात आलेला आहे प्रशासनानं, हे मी जाहीर सांगतोय। कारण या प्रशासनानं आज 3 वर्ष कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही आणि जो नेमकं कारण नदी प्रवाह जो होता आणि त्या प्रवाह बदलल्यामुळं आज दरवर्षी पाणी घुसत आहे आणि पाणी घुसल्यानंतर आमच्या या ग्रामस्थांचं इतके हाल होतात की त्यांच्या घरामध्ये पाणी घुसल्यानंतर आता मात्र त्यांना दिवसभर उपासमारीत राहावं लागेल, रात्र त्यांना झोप येत नाही की पाणी घुसेल याची भीती निर्माण झाली। अशाच प्रकारे आपण पाहतोय की या ओले गावामध्ये एक ग्रामस्थ यांच्या घरी आज आपण सहज आपण पोचतोय आणि त्या घरातील एक ग्रामस्थ घरमालक गुरुराज गायकवाड इथे मात्र ते आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि त्यांची भूमिका, त्यांची प्रतिक्रिया, त्यांची शोकांकिता आपल्यासमोर मांडत आहेत। आज जवळजवळ 3 वर्ष सतत पाणी जात आहे आणि पूर्ण आमच्या घरामध्ये रात्रंदिवस आम्हाला उपासमारीची पाळी येते। हा नदीचा प्रवाह बदलवल्यामुळे सिडकोचा पूर्ण प्लॅन हा चुकीचा झालेला आहे। आम्ही पूर्णपणे आम्ही स्वतःची जमीन सुद्धा दिली, कारण आपले देशाचा विमानतळ होते त्याच्यामुळे आपण कुठं बाधा येत नाही, त्याच्यामुळे जमीन दिली। घरे आम्ही दरवर्षी आम्ही घरे पुरतात, MDO साहेब येतात, पुढारी येतात, पाहून जातात काय प्रतिक्रिया, काय भरपाई नाही, काय नाही। अतिशय आम्ही म्हणजे 2-3 वर्ष अतिशय त्रास, ज्याची चलतं त्याला कळतं अशी भूमिका झालेली आहे। कारण आज आमच्या घरामध्ये काय काय किती धान्य गेला, आपण जे चोक्या टीव्ही या असं भरपूर दरवर्षीचं नुकसान भरपाई होते आणि याच्यावर कुठलंही प्रशासन आणि कुठलंही लक्ष देत नाही। सिडकोनी पूर्ण आम्हाला म्हणजे हा प्लॅन त्यांचा पूर्ण चुकीचा झालेला आहे। जो नदीचा प्रवाह आहे हा पूर्ण त्याही चुकीचा करून पूर्ण गाव, आमची तर एकच इच्छा आहे तर गावाचा पुनर्वसन पूर्ण करावा, पूर्ण गावा आमचं पूर्ण ओवलं गावा पूर्ण वसन करावा अशीच आमची पूर्ण इच्छा आहे आणि याच्यापासून आम्हाला पूर्ण मुक्तता करावे, कारण पुनर्वसनशिवाय पर्यायच नाही। कारण याच्या पुढं पण जवळजवळ 8 मीटर जवळजवळ भराव होणार आहे नाही, याच्या पुढं पण पूर्ण हे अशी आमची दरवर्षी अशी आमची अवस्था होणार आहे। त्याच्यामुळं कृपया करून शिकवल्यानी आमच्याकडे येऊन या सगळ्या मागण्या पूर्ण करावी आणि आमचं पुनर्वसन करावं हीच आमची प्रामुख्याने मागणी आणि पूर्ण गोवळा गाव उठवून आम्हाला जो इतर गावांना जी भरपाई दिलेली आहे ती आम्हाला द्यावी हीच आमची इच्छा। बाकी एक आपली शुकांकिता, त्यांची जी खरं तर त्यांना जो त्रास होतो तो त्यांनी या थोडक्यात मांडलेला आहे। आपण बघितलं तर ओले गावाला भेडसावणाऱ्या भरपूर समस्या आहेत। आपण ब्लॅस्टिंग, तीव्र ब्लॅस्टिंगचे जे हाजरे होत आहेत 70% घरं कमकुवत झालेले आहेत ओले गावाची। त्यानंतर पर्यावरण प्रदूषण बघितला तर तो देखील फार मोठी समस्या आहे आणि ओला गावाला आता ही मोठी समस्या, प्रत्येक वर्षी सलग 3 वर्ष पावसाचं पाणी घराघरामध्ये शिरते। या सर्व समस्यांवर एकच उपाय असेल तो म्हणजे येथील ओले गावाचं पुनर्वसन। ही फार मोठी खरं तर भूमिका मांडावीच लागेल प्रशासनाला। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।